सर्वांना नमस्कार। आज आपण महानुभाव पंथ आणि या पंथाचा इतिहास, या पंथाची थोडक्यात माहिती किंवा ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही वीरांची भूमी, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी, महाराष्ट्र ही शूरांची भूमी म्हणून महाराष्ट्राला सर्वजण ओळखतात। महान राष्ट्र ते महाराष्ट्र अशा या महान महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचा जसा वसा आहे तसाच प्राचीन संस्कृतीचा सुद्धा फार मोठा वारसा आपल्याला दिसतो। याच महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत संन्यासी जन्मले आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या साधू संत संन्यासांच्या कार्याचं नाव अजरामर राहिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांत्या झाल्या, पण समाज क्रांतीची खरी सुरुवात झाली ती सुमारे 800 वर्षापूर्वी। 800 वर्षापूर्वी समाज क्रांतीची सुरुवात करणारा, त्या समाज क्रांतीचा नायक होता तो म्हणजे श्री चक्रधर स्वामी व त्यांचा महानुभाव पंथ। याच महानुभाव पंथाबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। खरं तर सध्या पाहिलं तर महानुभाव पंथ हा थोडासा उपेक्षित असा आहे, पण 12व्या शतकामध्ये ज्यांनी अलौकिक कार्य केलं, महाराष्ट्रामध्ये खरा शिक्षणाचा पाया घातला, महाराष्ट्रामध्ये खरी क्रांती केली, खरं समाज परिवर्तन केलं, मराठी भाषेला ज्यांनी खरा सुरुवातीला न्याय मिळवून दिला, तोच महानुभाव पंथ। या पंथाची माहिती पाहत असताना आपण थोडंसं या पंथातील साहित्य आणि त्याच्या आधीचं मराठी साहित्य याचा आपण संदर्भ घेतलेला बरा। खरं तर मराठीतील पहिला शब्द पाहिला आपण तो शके 702 ला आपल्याला सापडतो। 50 किंवा पृथ्वी असा तो पहिला शब्द असेल। शब्दानंतर वाक्य सापडलं ते शके 905 ला श्री चावुंड राये करवी आले असं मराठीतील पहिलं वाक्य। शब्द झाला, वाक्य झालं आणि त्यानंतर मराठीतील पहिला जर ग्रंथ पाहिला तर तो म्हणजे विवेक सिंधू मुकुंदराज, ज्यांना आद्य कवी म्हणतात ते मुकुंदराज आणि त्यांचा विवेक सिंधू हा मराठी साहित्यातील पहिला ग्रंथ आहे। या ग्रंथाचा जर कालखंड आपण पाहिला तर 1188 ला मराठीतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू लिहिला गेला, म्हणजे तेच 12व शतक, म्हणजे साधारण 800 वर्षापूर्वी हा पहिला ग्रंथ लिहिला गेला तो महानुभाव पंथांच्या त्या वेळेलाच। त्यानंतर जर आपण पाहिलं तर मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आपण पाहतो, तो चरित्र ग्रंथ आहे तो म्हणजे लीळाचरित्र। हा लीळाचरित्र अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे, कारण तो पहिला चरित्र ग्रंथ आहेच, पण त्याचबरोबर या ग्रंथामधूनच आपल्याला महानुभाव पंथाचं तत्वज्ञान समजतं। या ग्रंथाचा नायक तो म्हणजे श्री चक्रधर स्वामी। या चक्रधरांची तत्वे, त्या चक्रधरांची वचने, या चक्रधरांचं ज्ञान, त्यांची शिकवण आपल्याला कळते ती माहीमठांच्या लीळाचरित्रातून। आणि हा ग्रंथ तयार झाला 1278 साली, म्हणजे साधारण आपल्याला 12व्या शतकाचा थोडासा अभ्यास करत असताना याच शतकामध्ये तयार झालेला हा महानुभाव पंथ किंवा महानुभाव संप्रदाय होय। आता महानुभाव म्हणजे काय? महानुभाव म्हणजे श्रेष्ठ उदार महात्मा असं मानलं जातं की मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा संप्रदाय किंवा पंथ म्हणजे महानुभाव पंथ। आता हा पंथ म्हणजेच काय? श्रीकृष्णाची उपासना करणारा एक संप्रदाय त्याला मानलं जातं। यालाच अनेक जण भटमार्ग म्हणतात, यालाच अनेक जण महात्मा असं म्हणतात, यालाच अच्युत असं सुद्धा म्हणतात, किंवा जयकृष्णी संप्रदाय सुद्धा म्हणून याला ओळखलं जातं। खरं तर हा संप्रदाय, या संप्रदायाची सुरुवात केली ती म्हणजे श्री गुंडम राऊळ यांनी। गुंडम राऊळ म्हणजेच श्री गोविंद प्रभू, गोविंद प्रभू यांनी महाराष्ट्रामध्ये रुद्धीपूर या ठिकाणी शके 12व्या शतकामध्ये या पंथाची सुरुवात केली। गुंडम राऊळ असं होतं, यांनी हा
संप्रदाय हा पंथ सुरू केला रुद्धीपूर या ठिकाणी। दरम्यानच्याच काळामध्ये काय झालेलं आहे बघा, गुजरातमध्ये भडोच्या ठिकाणी हरपादेव नावाचा एक तेजस्वी पुत्र हा राजपुत्र होता। अलौकिक बुद्धी सामर्थ्य त्याच्याकडे होती, पण त्याला वाटलं की माझ्या या बुद्धीचा वापर समाज लोकांसाठी व्हायला पाहिजेत, आणि म्हणूनच त्याने त्या राजगादीचा राजपदाचा त्याग केला आणि तिथून गुजरातमधून तो महाराष्ट्रामध्ये आला। यानं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 वर्षे भटकंती केली, भ्रमंती केली आणि महाराष्ट्राचा सगळा अभ्यास केला, महाराष्ट्राचा राजकीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास, महाराष्ट्राचा असा सर्व अभ्यास त्याने केल्यानंतर त्यांना मात्र एक मार्ग हवा होता, एक गुरु पाहिजे होता, दयाळू कृपाळू स्नेहाळू असा एक गुरु पाहिजे होता। आणि त्यावेळेला त्यांना दीक्षा हवी होती, त्यांना कुणीतरी सांगितलं की रुद्धीपूर या ठिकाणी तुम्ही जर गेलात आणि गोविंद प्रभूंची तुम्ही जर दीक्षा घेतलात तर तुम्हाला योग्य मार्ग सापडेल, असं सांगितल्यानंतर या हरपाळदेवानी रुद्धीपूर या ठिकाणी जाऊन श्री गोविंद प्रभू यांची भेट घेतली आणि गोविंद प्रभूंनी त्यांना दीक्षा दिली। गोविंद प्रभूंनी दीक्षा दिल्यानंतर याच हरपाळदेवाचं नाव त्यांनी बदललं आणि तेच हरपाळदेव म्हणजे श्री चक्रधर स्वामी। याच चक्रधर स्वामींनी या 12व्या शतकामध्ये महान आणि मोठं अजरामर असं कार्य केलेलं आहे। त्या चक्रधर स्वामींचा जर आपण कालखंड पाहिला तर तो म्हणजे 1194 ते 1278 हा श्री चक्रधर स्वामींचा कालखंड। आता हे चक्रधर स्वामी आणि या चक्रधर स्वामींचं जर आपण तत्वज्ञान पाहिलं तर त्या तत्वज्ञानावर पूर्ण हा महानुभाव पंथ आधारलेला आहे। खरं तर या पंथाची सुरुवात केली होती ती गोविंद प्रभू यांनी 12व्या शतकामध्ये, पण जेव्हा या पंथामध्ये श्री चक्रधर स्वामी आले त्या चक्रधर स्वामींनी या पंथाची भरभराट केली। चक्रधर स्वामींचं बुद्धिचातुर्य खूप होतं, त्यांना खूप ज्ञान होतं। जेव्हा चक्रधर स्वामी प्रवचनाला बसायचे, कीर्तनाला बसायचे, त्यावेळेला श्रीकृष्णाच्या अशा काही कथा सांगायचे, त्या कथा ऐकण्यासाठी अनेक गावोगावची लोकं यायची आणि त्यामुळे हा पंथ भरभराटीला आला 12व्या शतकामध्ये। या पंथामध्ये अनेक लोकांनी दीक्षा घेतली आणि त्यामुळं महाराष्ट्रामधील अनेक गावामध्ये हा पंथ भरभराटीला आला आणि त्यामुळं अनेक मंदिरं, मग ती मुंबईमध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये असेल, अशी अनेक मंदिरं या पंथानं त्यावेळेला उभारलेली आहेत हे आपण पाहतो। जेव्हा या पंथामध्ये श्री चक्रधर स्वामी आले आणि त्यामुळं हा पंथ भरभराटीला आला, चक्रधर स्वामीच्या त्या अमोघ वाणीने अनेक लोक या पंथामध्ये आकर्षिली गेली। साधारण हा 12व्या 13व्या शतकाचा जर आपण कालखंड पाहिला तर याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये रामदेवराय यादवांची कारकीर्द होती। खरं तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील जर आपण कालखंड पाहिला तर हा अतिशय संपन्न असा कालखंड होता, समृद्धतेचा कालखंड होता आणि त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक लोक आनंदानं जीवन जगत होते। पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती। आता या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच वेळेला चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ब्राह्मण हा अतिशय वरच्या स्थानावरती होता आणि त्यामुळं बाकीचे तिन्ही वर्ग हे तळागाळाला असल्यामुळं त्यांना एवढं महत्त्व नव्हतं। याच कालखंडामध्ये लोक ऐश्वरामी जीवन जगत होती, पण कर्मकांड लोक करत होती आणि त्याच वेळेला अनेक शूद्र देवदेवतांना लोक पूजत होती आणि त्यामुळं ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, लोक कामापासून अलिप्त राहून या देवदेवतांना लोक पूजत होती, भजत होती आणि त्यामुळं समाजामध्ये एक आळसावले पण आलं होतं आणि त्याच वेळेला खरं या समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी।
आता चक्रधर स्वामींनी काय केलं, खरंतर चक्रधर स्वामी संस्कृत पंडित, संस्कृताचे गाढे अभ्यासक, पण त्यांनी काय केलेलं आहे पहा, जर ह्या सगळ्या लोकांना भक्तीचा खरा मार्ग दाखवायचा असेल, ज्ञानाचा खरा मार्ग दाखवायचा असेल, तर आपण यांची जी भाषा आहे, लोकभाषा आहे, ती म्हणजे मराठी, ह्या मराठीला धर्मभाषेचा आपण दर्जा द्यायला पाहिजेत. मराठीतून त्यांनी आपलं तत्त्वज्ञान सांगितलं आणि हे तत्त्वज्ञान सांगत असताना ज्या समाजातील आयाबाया बाया बापड्या होत्या, या बाया बापड्यांना परमेश्वराचं खरं ज्ञान समजायला पाहिजेत. कृष्ण हा कोण, या कृष्णांची उपासना कशी करायला पाहिजेत, कृष्णाचं खरं तत्त्वज्ञान असेल हे समजण्यासाठी, लोकांना कर्मकांडातून बाहेर आणण्यासाठी, भक्तीचा ज्ञानाचा खरा मार्ग दाखवण्यासाठी यांनी जी भाषा निवडली ती म्हणजे मराठी भाषा. संस्कृताचे गाढे अभ्यासक असणारे श्री चक्रधर स्वामी मात्र मराठी भाषेला 12व्या शतकामध्ये मान देतात, सन्मान देतात, आणि याच भाषेतून त्यांनी आपलं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. खरं तर त्यावेळेला हा पंथ सर्वांसाठी खुला होता. खरं तर चक्रधर स्वामी हे साक्षात खरे ब्राह्मणच होते, गोविंद प्रभू हे सुद्धा ब्राह्मण होते, पण हा पंथ मात्र सर्वांसाठी खुला केला, आबाल वृद्धांसाठी खुला केला. या पंथामध्ये स्त्री पुरुष समानता होती. या पंथामध्ये जातीविरहित असणारा हा पंथ मात्र चातुर्वर्ण व्यवस्थेला त्यांनी विरोध केला, आणि त्याचमुळं या पंथाकडं अनेक लोक त्यावेळेला आकर्षिली गेली. या पंथाचं तत्त्वज्ञान अतिशय सोपं साधं होतं. काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी, हं प्रपंच करायला पाहिजेत, हं दैववाद थोडासा बाजूला ठेवायला पाहिजेत, परमेश्वर हा महत्त्वाचा घटक आहे, आणि या परमेश्वराला आपण जर समजून घ्यायचं असेल तर भक्तीचा मार्ग किंवा ज्ञान हे खूप महत्त्वाचं. आणि त्यामुळं त्यांनी ज्या काही 4 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या 4 गोष्टीमध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 गोष्टीवरती यांचं तत्त्वज्ञान आधारलेलं आहे. आता जीव जर पाहिला तर तो जीव मात्र बद्धमुक्त आहे, बद्ध असूनही मुक्त आहे. जीवाला बंदिस्त करू उपयोगाचं नाही, तर आपण मुक्त करायला पाहिजेत, आणि त्यासाठी ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. आता जर देवता पाहिली तर देवता ही नित्यबद्ध आहे, आणि त्यामुळं या देवतेला गौण स्थान द्यायला पाहिजेत. आणि प्रपंच हा तर अनित्यच आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे परमेश्वर हा नित्यमुक्त आहे, आणि त्यामुळं परमेश्वर हाच जीवाचा उद्धार करू शकतो असं महानुभाव संप्रदायानं सांगितलं. आणि या परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजेत, आणि त्याचसाठी त्यांनी समाजामध्ये त्यावेळेला लोक हजारो देवदेवतांना पूजत होती, या सामान्य देवदेवतांचं महत्त्व त्यांनी कमी केलं. लोकांना सांगितलं खरा देव खरा परमेश्वर कोण, आणि परमेश्वर जीवाला कसा मुक्त करतो हे त्यांनी सांगितल्यानंतर लोक या पंथाकडं आकर्षिली गेली. आणि त्यामुळंच खरं तर मानवतेला लागलेला जो भेदाभेदाचा कलंक होता तो चक्रधर स्वामींनी पुसून काढला. याच पंथामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक ब्राह्मण लोक होती, हं त्याच्यामध्ये श्री चक्रधर स्वामी तर होतेच, गोविंद प्रभू तर होतेच, पण नागदेवाचार्य असेल, बायदेवबास असेल, हं किंवा आपण जर पाहिलं महदंबा असेल, या अनेक स्त्री पुरुष या पंथामध्ये होते, ते ब्राह्मण होते, त्याचबरोबर काही शूद्र होते. या शूद्रामध्ये आपण जर पाहिलं तर कोथळोबा हा शूद्र होता. हं असे स्त्री पुरुष ब्राह्मण क्षत्रिय किंवा शूद्र सगळेजण या पंथामध्ये सामावलेले आपण पाहतो. जर या पंथाचं थोडंसं तत्त्वज्ञान आपण पाहिलं तर यांना मात्र या पंथामध्ये सप्त व्यसनांचा त्याग त्यांनी केलेला दिसतो. सप्त व्यसनापासून माणसानं दूर राहायला पाहिजेत, मग तो द्वेष असेल, मत्सर असेल, वेशा असेल, किंवा जुगार असेल, किंवा दारू पिणे असेल, या सगळ्यापासून आपण दूर व्हायला पाहिजेत. अहिंसा, समानता, हं त्याचबरोबर प्राणीमात्रावरती दया म्हणजेच भूतदया, हं ह्या पंथामधलं हे खरं तत्त्वज्ञान होतं. आणि त्यामुळं शाकाहारी भोजन असेल, सात्विक आहार असेल, आणि त्याबरोबर भिक्षा मागणे असेल, आणि देशभ्रमण करणे असेल, ही या पंथाची काही ठराविक उद्देश होती, तत्त्व होती. आणि त्याचमुळं हा पंथ आपण जर पाहिला तर या पंथाकडे जी लोक वळलेले आहेत ते या पंथातील त्या साध्या सोप्या नियमामुळं आणि तत्त्वज्ञानामुळं अनेक लोक या पंथाकडे वळलेले आहेत. त्यामुळं ज्याला ज्याला देव कळला, हा पंथ कळला, तो या पंथाकडं वळला, आणि त्यामुळं अनेक लोक या पंथाकडं वळली. आणि त्याचमुळं त्या काळी रुद्धीपूर या ठिकाणी स्थापन झालेला हा पंथ जर आपण पाहिला तर या पंथाम
पंत मुंबईला असेल किंवा दिल्लीला असेल अमृतसरला असेल अशा अनेक ठिकाणी या पंताची किंवा कृष्णाची त्याला अनेक मोठमोठी मंदिरं होती. कारण का तर या हा पंत सर्वसामान्यांसाठी खुला होता आणि त्याचमुळं उत्तर भारतात असेल त्याचबरोबर पंजाबमध्ये असेल विदर्भ काश्मीर असेल किंवा कंदहार काबूल एवढंच नव्हे तर अफगाणिस्तानापर्यंत या पंथाच्या शाखा होत्या. एवढा हा पंत 12व्या शतकामध्ये भरभराटीला आलेला हा पंत होता आणि त्याचमुळं या पंथानं मराठी भाषेला धर्मभाषेचा मान दिलेला आहे. खरं तर अस्पृश्यता निवारण जे झालं ते याच पंथामध्ये 12व्या 13व्या शतकामध्ये. खरं अस्पृश्यांसाठी चक्रधर स्वामींनी एक मोठी विहीर खणली होती आणि या विहिरीचं पाणी त्यांनी सर्वांना दिलं होतं. खरं तर ग्राम स्वच्छता पहिलं अभियान जे केलं होतं ते श्री चक्रधर स्वामी यांनी. कारण त्याच वेळेला ते ज्या ज्या गावी कीर्तन प्रवचनाला जायचे तिथं ग्राम स्वच्छता करायचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील व्हायचे. त्यामुळं ग्राम स्वच्छता अभियान खरं सुरुवात केलं आहे महाराष्ट्रामध्ये ते साधारण 12व्या ते 13व्या शतकामध्ये आपण पाहतो. आणि त्याचमुळं स्त्री शिक्षणाचा यांनी पाया घातला. कारण आपण पाहतो म्हदबा ही मराठीतील आद्य कवयित्री त्यांनी धवळे लिहिलेले आहेत. त्याचबरोबर महंतबाबरोबर उमाईसा असेल महंतबाबरोबर आबाईसा असेल या अनेक स्त्रियासुद्धा त्या काळामध्ये या पंथामध्ये होत्या. त्यामुळं स्त्री पुरुष समानता असेल अस्पृश्यांचा उद्धार केला असेल किंवा पहिलं ग्राम स्वच्छता अभियान असेल अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये तयार झाल्या ते या पंथामध्येच. जर आपण पाहिलं तर हा पंथ जेवढा 12व्या 13व्या शतकामध्ये भरभराटीला आला होता त्यानंतर मात्र एवढं मोठं काम झालं नाही या पंथामध्ये. कारण का असेल त्याची अनेक कारणं आपण पाहतो. पण तरीसुद्धा या पंथानं जे मराठी साहित्यासाठी अजरामर कार्य केलेलं आहे ते विसरून चालणार नाही. कारण याच पंथामध्ये विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ तयार झाला. याच पंथामध्ये लीळाचरित्र हा पहिला चरित्र ग्रंथ तयार झाला. याच पंथामध्ये धवळे तयार झाले म्हंदबेची. ही म्हंदबा ही मराठीतील आद्य कवयित्री हिनं धवळे म्हणजे लग्नात गावयाची वरविषयक गीते धवळे लिहिलेली आहेत. यांचा कालखंड आहे 1233 ते 1309 असा कालखंड. याच पंथामध्ये पंथाचे जे शिष्य आहेत ते म्हणजे केसोबास यांनी सूत्रपाठ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. याच पंथामध्ये बायदेवबास यांनी पूजावसर हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर सात्विक ग्रंथ नरेंद्र पंडितांचे असेल रुक्मिणी स्वयंवर वच्छारण असेल अशी अनेक पुस्तकं सात्विक ग्रंथ जी मराठी साहित्यातील खूप महत्त्वाचे जे पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत ते सात्विक ग्रंथ 13व्या शतकामध्ये लिहिले गेलेले आहेत ते याच पंथामध्ये. त्यामुळं महानुभाव पंथ मराठी साहित्य आणि महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान आणि या चक्रधरांचं कार्य जर आपण पाहिलं तर मराठी साहित्यामध्ये हे कार्य खूप मोलाचं आहे. पण चक्रधरांच्या नंतर हा पंथ म्हणावा तेवढा याचा विस्तार झाला नाही. कारण या पंथाचे काही नियम होते ते काटेकोर नियम होते. कारण संन्यास धर्म व गृहस्थ धर्म असे दोन प्रकार होते आणि त्यामुळं लोक संन्यास धर्माकडं थोडीशी नंतर यायला घाबरायला लागली. आणि त्यानंतर थोडं जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरांचा असेल तो वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय आणि त्याचबरोबर एकनाथी संप्रदाय या सर्व संप्रदायांचं महत्त्व वाढलं. जसं ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदाय भरभराटीला आला समाजातील सर्व जाती धर्मातील 18 पगड जातीतील लोक जसं संत संप्रदायामध्ये वारकरी पंथामध्ये सामील झाली तेवढा हा पंथ भरभराटीला आलेला नाही. पण या पंथाचं जे महत्त्व आहे ते मात्र आपल्याला ओळखायला यायला पाहिजेत. या पंथामधलं या पंथाचे काही कडक नियम होते. या कडक नियमाबरोबरच पंथाचं जे महत्त्व कमी झालं ते पंथाचे अनुयायी चक्रधरांच्या नंतर नागदेवाचार्य असेल माहिमभट असेल केसोबास बायदेवबास म्हंदबा असेल उमाईसा असेल किंवा सारंग पंडित असेल आबाईसा असेल यांनी हा पंथ चालवला 15व्या 16व्या शतकापर्यंत. पण तिथून पुढं मात्र हा पंथ थोडासा उपेक्षितच राहिला थोडासा बाजूलाच राहिला. पण हा पंथ आजसुद्धा आत्तासुद्धा हा पंथ थोड्याफार प्रमाणात का असेना सुरू आहे. खरं तर 100 वर्षापूर्वी या पंथाबद्दल आपल्याला माहीतच नव्हती.
ज्ञानेश्वरांच्या आधी 100 वर्ष हा पंत इतकं मोठं कार्य करू शकतो. मराठी साहित्यातील खरं कार्य या पंथानं ज्ञानेश्वरांच्या आधी 100 वर्ष केलेलं आहे आणि महाराष्ट्राला हा पंत माहीतच नव्हता. 100-125 वर्षापूर्वी महानुभाव पंत किंवा चक्रधर स्वामी म्हणजे काय, मुकुंदराज म्हणजे काय, हे मराठी साहित्यामध्ये त्यांचं नामोल्लेखच नव्हता. पण लोकमान टिळकाने 1899 केशरीमध्ये केशरीतून लेख लिहिला आणि त्या केशरीतूनच लिहिलेल्या लेखातून असेल या पंथाला महत्त्व, या पंथाचं श्रेष्ठत्व त्यांनी त्या केशरी या वृत्तपत्रातून त्यांनी दाखवलेलं आहे. आणि तेव्हा 125 वर्षापूर्वी हा थोडासा उपेक्षित राहिलेला, बाजूला असलेला हा पंत लोकमान टिळकांनी समोर आणलेला आहे. आणि त्यामुळं मराठी साहित्य 900 वर्षापूर्वी कसं होतं, या परिवर्तनवादी महाराष्ट्रामध्ये 900 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी किती अजरामर कार्य केलेलं आहे ते महानुभाव पंथानं ते आणि चक्रधर स्वामींनी. या चक्रधर स्वामींचा इतिहास आपण समजून घ्यायला पाहिजेत, या महानुभाव पंथाचं कार्य आपण समजून घ्यायला पाहिजेत. आपण अनेक कथा पाहतो, म्हणजे इसापनीतीच्या अनेक कथा असेल किंवा कावळ्याचे घर, शेणाचे, चिमणीचे घर, मेणाचे अशा अनेक कथा असेल किंवा अनेक लहान मुलांसाठी असणाऱ्या ज्या लहान लहान कथा असेल, या कथा म्हणजे या चक्रधर स्वामींच्याच अनेक महानुभाव पंथातील कथा असेल. या कथामुळं काय झालेलं आहे, या कथामुळं लहान लहान वाक्यातून, वाचायला तर सोपीच आहेत पण लहान लहान वाक्यातून लोकांना उपदेश कळायला लागला, स्त्री पुरुष समानता कळायला लागली, लोकांना मराठी भाषा कळायला लागली. उपेक्षित असणारी या भाषेला या चक्रधर स्वामींनी असेल, महानुभाव पंतांना असेल, प्रकाश झोतामध्ये आणलं आणि त्याचमुळं मराठी भाषा आज जी डौलानं उभी आहे त्याचं खरं श्रेय जातं ते महानुभाव पंथाला आणि त्यांच्या चक्रधर त्यातील चक्रधर स्वामींना. त्यामुळं हा पंथ आपण समजून घ्यावा, या पंथाबद्दल आपण थोडीशी ज्यादा माहिती पाहावी, या पंथातील तत्त्वज्ञान पाहावं, या पंथातील आचारधर्म तुम्ही समजून घ्यावेत. असा हा पंथ 12व्या शतकातील हा पंत, 800 वर्षापूर्वीचा पंत कसा होता हे आपण समजून घ्यावं अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या पंताची माहिती मी इथंच थांबवतो. धन्यवाद.